तर नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आहेत, तुम्हाला माहितीच आहे जे माझे सबस्क्रायबर त्यांना माहिती आहे माझं इन्स्पिरेशन. लेडीज अँड जेंटलमेन, बॉईज अँड गर्ल्स, वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमचा दोस्त, तुमचा होस्ट प्रफुल, आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत मराठी सोशल मीडियाच्या दुसऱ्या संमेलनामध्ये, पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये. तर आज इथे भरपूर सारे सोशल कंटेंट क्रिएटर येणार आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. तर मित्रांनो, आजच्या या संमेलनामध्ये बरेच सारे कार्यक्रम होणार आहेत, जसे की जे मीम्स बनवतात त्यांचा एक कार्यक्रम होणार आहे, आणि त्यानंतर जे इंस्टाग्राम स्टार्स आहेत, आपण म्हणूयात जे इंस्टाग्रामचे स्टार्स आहेत, त्यांचा सुद्धा एक कार्यक्रम होणार आहे. एक सोशल मीडिया कंटेंट आणि एक कंटेंट क्रीडा नावाचा सुद्धा कार्यक्रम होणार आहे, ज्यामध्ये जे आपल्या सर्वांचे लाडके कंटेंट क्रिएटर आहेत, सूरज खटावकर म्हणजेच मराठी क्रीडा, त्यानंतर जीवन कदम आहे जो ट्रॅव्हल आणि ट्रेकिंगवरती व्हिडिओज बनवतो, आणि मेगा पॉवर जी लातूरची आहे, तर त्यांचा एक कार्यक्रम होणार आहे आणि तो सुद्धा आपण आता अटेंड करणार आहोत. चला तर आता आतमध्ये. नमस्कार मित्रांनो, तर आपल्यासोबत आहे सूरज खटावकर म्हणजेच मराठी क्रीडा. राम राम मंडळी. चॅनलचं नाव तुम्ही मगाशी सांगितलं, प्रफुल्ल थोरवे ब्लॉग. प्रफुल्ल थोरवे ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू सो मच. जेव्हा असं बघतो ना मी नवीन नवीन ब्लॉगर येत आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. तुमचं वय काय? आणि माझं वय जीवन दादा एवढंच. सो काय आहे की कंटेंटला वय नसतं हे या माणसाकडनं मला शिकायला मिळालं. आम्ही गप्पा मारल्या मग. तर ॲज अ प्रोफेशन मी सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, पण मला आवड होती ट्रेकिंग ट्रॅव्हलिंगची, आणि लॉकडाऊनमध्ये मी विचार केला की आपलं एक चॅनल सुरू करू आणि आपली हॉबी परस्यू करता येईल आपल्याला. थोडक्यात काय तर आम्हाला जॉब मिळत नाही म्हणून आम्ही हे सगळं सुरू करतो. यांना मिळालंय तरी हे सुरू करतात आणि आमच्या पोटावर पाय. पण ठीक आहे, काय करू, जॉब सोडू. जॉबचा पार्ट खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून. आणि खरंच आजकाल एक गोष्ट लक्षात येते की लोक जॉब करता करता स्वतःच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन घडवत आहेत, काहीतरी कंटेंट आणत आहेत. आणि आता तुमचा ब्लॉग हा लाईफ ब्लॉग आहे, याच्यामध्ये तुम्ही काही गोष्टी आणणार की माझी आता ओळख होईल सगळ्यांची, त्यामुळे आमचे पण काही थोडेफार सबस्क्रायबर वाढतील. मस्त जोक मारार या हसरे हलकट हसरे. भारी जॉब केलेला आहे भाऊनी. तर मला विचारायचं आहे क्वेश्चन, जसं की तू पुणेकरांना किंवा महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये जाऊन प्रत्येक माणसांना विचारतोस पुण्याबद्दल किंवा त्या त्या शहरांबद्दल, तर ऍज अ पुणेकर मला तुला विचारायचं की पुण्यातलं तुला काय आवडतं सगळ्यात जास्ती, पुण्याचा अभिमान स्वाभिमान. पुण्याचा मला स्वाभिमान आणि पुण्यामध्ये जो स्वाभिमान नाही आहे फक्त, तर स्वतःबद्दल एक काय म्हणतो त्याला, एक अभिमानपेक्षा पण जाज्वल्य अभिमान त्याला आपण म्हणतो. म्हणजे तुम्हाला बघायचं आहे का, ऐक ना, हे गर्दी झाली ना की माझे फोटो काढायचे. ठीक आहे, सो हे जे आहे हे आम्ही करायला घाबरत नाही. आता ऑन कॅमेरा सांगितले की व्हिडिओ काढलेले पोरींच्या गुळक्यात बघितलं. सो असं मार्केटिंग लेवलला आम्ही कुठेच बघा. आता तो फोटो परत आठवण करू नये, माझे फोटो काढा, भरपूर गर्दी झाली आहे, मला लोक बघतायत. कारण कसं आहे, यातनं सबस्क्रायबर वाढतील, सगळं होत राहील, पैसे मिळेल, पण पोरगी मिळाली पाहिजे. मला नकोय सोशल मीडिया, माझ्या आईला सुना या दिवशी. त्याला तर आता लवकरच मराठी क्रीडा, आपले जीवन कदम आणि मेगा पॉवर यांचा जो सेशन आहे मराठी व्हिडिओ कंटेंटचा, तर ते आता वरती जातील. आपण पुन्हा भेटूयात त्यांना त्यांचा शो झाल्यानंतर. पण आम्ही म्हणत असतो आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे मराठी किडे, असा हा दिलखुलास मित्र आहे. सूरजचं मनपूर्वक स्वागत. मी माझ्या मित्रांना आमंत्रित करतो. सर्वात आधी जीवन कदम हा माझा अगदी सुरुवातीचा मित्र, जेव्हा माझे 200 सबस्क्रायबर होते तेव्हापासून, सर जीवन कदमला आपण आमंत्रित करूया. सो कंटेंट जिथे मिळतो तिथे माणूस कधीच सोडत नाही, म्हणजे नाहीच ऐकणार तो. त्याला मी सांगितलं व्यवस्थित वर यायचं, पण नाही तो येणार, व्लॉग करत करतच वर येणार. त्या माचीस सारखी डबी काहीतरी असते दोन बोटात पकडायची, त्यातनं तो तसंच येणार वर. जीवन कसं, आज आपण याच्यावरतीच बोलतो ना, कंटेंट कुठे शोधायचा काय आपल्या डोळ्यासमोर आहे ना. सो याच्यासोबतच आपल्या सोबत आहे मेघा पवार. सो ती सुद्धा आली इकडे, तिचं पण एक चॅनल आहे, ब्लॉगिंगचंच चॅनल आहे तिचं सुद्धा. आणि ते ऍक्च्युली ह्याच ठिकाणी आम्ही का सिलेक्ट केलं हे पण मी नंतर सांगणार आहे. सो मेघा सुद्धा ब्लॉग करतच वर आली आहे. सो खूप छान वाटतंय, धन्यवाद. आता खाली बस. आता तिसऱ्या व्यक्तीचं मी जे नाव घेणार आहे, मला थोडं खदखदत आहे, खूप खदखदत आहे मला. नितेश सर, मॅम सर, एक तर काय आलं, आम्ही वेळेत आलोय, मी 2 तास आधी आलोय, पण शाळेत असल्यापासून एक घाणेरडी सवय लागली ते म्हणजे सरांची वाट बघत राहण्याची.
सो खूपच वाढ बघितली. सर नितेश कराडे सर आता आपल्या समोर येत आहेत, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. A few minutes later. Be real and upgrade yourself. Thank you. Wow, wow, wow. सगळ्यांनी जे सांगितलं तेच आहे, बेसिकली कॉपी पेस्ट करू नका, क्रिएट करा. तर नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आहेत, तुम्हाला माहितीच आहे जे माझे सबस्क्रायबर त्यांना माहिती आहे, माझं इन्स्पिरेशन जीवन कदम. आज आम्ही आहोत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आणि मराठी सोशल कंटेंट या कार्यक्रमामध्ये आम्ही आज भेटलो आहोत. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे जीवन तुला. तर आपण जेव्हा ऐतिहासिक ठिकाणी भेट देतो तर त्या ठिकाणी भेट देताना आपण कोणती म्हणजे अशी आपण जे माहिती देत असतो व्हिडिओवरती तर त्यासाठी काही स्क्रिप्ट वगैरे कसं प्रिपरेशन करतो तू? स्क्रिप्ट तर मी कधीच नाही प्रिपेअर करत. ओके. पण म्हणजे असा पॉइंट नाही नाही जो इतिहास जो आहे हे बघा, इतिहास हा असा विषय की तो थोडासा सेन्सिटिव्ह आहे. ओके बरोबर. तुम्हाला सर्व समावेशक असा जो इतिहास तुम्हाला दिसतो सर्व साईडवरती सेम बरोबर तोच इतिहास सांगा, कारण की बरोबर थोडेसे नाजूक विषय तो. करेक्ट. पण गडकिले दाखवताय ना इतिहास एक इलिमेंट झाला, पण गडकिले दाखवताना तुम्ही त्यामधल्या प्रत्येक वास्तूबद्दलची तुम्हाला फक्त माहिती पाहिजे की ती वास्तू काय आहे, ओळख आली पाहिजे. करेक्ट. तो दृष्टिकोन तुम्हाला समजला पाहिजे. बरोबर. आणि मग ते वाचनातून येऊन जातं, एक्सपिरियन्स मधून येऊन जातं, सोबत जर कोणी माहितीशीर सांगणार एखादा व्यक्ती असेल त्याच्याकडून समजून जातं. बरोबर. त्याच्यामुळे जेवढी प्युरिटी कॉन्टेंट मध्ये येईल तेवढं जास्त लोक बघतील, त्यांना हे वाटेल की बाबा हा काहीतरी नाही सांगत आहे, काहीतरी गरजेच्या गोष्टी सांगतो, प्रोडक्टिव्ह आहे. करेक्ट करेक्ट. आणि हे महत्वाचं आहे. हो म्हणजे काय होतं, आपण लाईव्ह जेव्हा बोलतो काही मुद्दे आपले सुटतात, सुटून जर त्या हेतून मी म्हटलं काही पॉईंट तू काढतो पॉइंटर तुम्ही काढू शकता. ऑब्व्हियसली पॉइंटर्स काढलेच पाहिजेत, पण तिथे कसं बोलायचं त्याचं स्क्रिप्ट कधी तयार मी तर नाही केलं. करेक्ट करेक्ट. हां तर माझा पण म्हणजे असंच ट्रॅव्हल आणि डेली लाईफस्टाईलचा चॅनल आहे, नवीनच चॅनल आहे. तर मी सुद्धा ट्राय करतो आपल्या महाराष्ट्राचा इतिहास लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. तर त्या हेतूने मी मागच्या वर्षी चॅनल सुरू केला लॉकडाऊनमध्ये, त्याच्या आधी भरपूर ट्रेकिंग केलं होतं मी. बरं. हां 4 वर्षात मी जवळपास 80 किल्ले फिरलो. व्हेरी नाईस. पण तेव्हा काही असं युट्यूब करू वगैरे असं काहीच आयडिया नव्हती. काय नाव चॅनलचं तुमचं? प्रफुल थोरवे ब्लॉग्स. प्रफुल थोरवे ब्लॉग्स. ओके. मला इंस्टाग्रामला नक्की लिंक टाकून बघेन. मी मेसेज करत असतो. यस 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 यस. आता पुन्हा टाकेल. मला शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुझ्या दर्शकांना विशेष आवाहन करेन की भावाला सपोर्ट करा. थँक्यू. तर मित्रांनो आत्ताच कंटेंट क्रीडा हा कार्यक्रम संपलेला आहे आणि आता आपल्या सर्वांचे लाडके इंस्टाग्राम स्टार आहेत म्हणजे पुण्यामधले अथर्व सुदामे, डॅनी पंडित, तर यांचा कार्यक्रम आत्ता सुरू आहे, आपण जाऊयात आतमध्ये. अथर्वकडे एनर्जी बिलकुल नाहीये, तेच म्हणणार होतो की माझ्याकडे अजिबात एनर्जी नाही. जी काय ती हा डॅनी अजून आमचे जे मित्र त्याच्या त्यांच्यामुळेच आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की मी असं म्हणतो अरे बास नको आत्ता काही करायला, पण हा असतो. आणि आता आमचं असं झालं की आम्ही फार सारखंच एकत्र असतो, म्हणजे नवरा बायकोसारखंच झाले ते जवळपास की सारखं आम्हीच एकत्र आहे. त्यामुळे आणि त्याचा फायदाही ॲक्च्युली की आम्ही एकाच ह्याच्यात आहे, त्यामुळे ह्याचाही मला भरपूर फायदा झालेला आहे. आणि याच्याकडनं मी आता माझा को आर्टिस्ट असल्यामुळे बरंच शिकायला मिळतं आणि भरपूर शिकलेलो आहे, त्यामुळे एनर्जीच्या बाबतीत जे काय आहे ते सगळं मी याच्याकडनं शिकतो. अजून काही शिकलेलं नाही आहे. जे आपल्याला आवडतं ते आपण करत राहिलो ना, तर मग ते रात्री 2 वाजता जरी असेल तरी आपण ते करतोच. मग ते एनर्जी डल असो किंवा काय असो, जे आवडतंय तेच करावं. दमलीस एवढ्यातच, मी 70 वर्षाची बाई आणि तेवढंच दमलीस. तर हे असं होतं की यार ही करू शकते तर मी का नाही, आणि माझी आई पण इथे उपस्थित आहे तर ती सुद्धा मला खूप मोटिवेट करते, माझे बाबा करतात. पहिली गोष्टी तर तेच की तुम्ही सुरुवात करा, वेळ नका घालू की माझ्या थोडा वेळ जाईल मग मी सुरुवात करेन. पहिली तर सुरुवात करा. आणि एक गोष्ट मी मेनमध्ये सांगेन की तुम्हाला माहीत नाही आहे समोर आपला जो उभा आहे किंवा कोणताही माणूस आपल्याला भेटतो त्याच्या मनात काय चाललं आहे आणि तो कुठल्या परिस्थितीतून जातो आहे. तर तुम्ही तुमचा बेस्ट द्या आणि त्याला हसवायचा प्रयत्न करा. इट वुड बी अ व्हेरी गुड थिंग. मित्रांनो इंस्टाग्रामचं रील्सचं सेशनसुद्धा एकदम भारी झालं. आपले जे पुण्यातले रील स्टार आहेत अथर्व सुदामे, डॅनी पंडित आणि आपल्या सर्वांनाच माहीत असलेली मराठी मुलगी गौरी पवार, एकदम भारी सेशन झालेलं आहे आणि त्यांनी बरंच प्रोत्साहन दिलं आपल्या मराठी कंटेंट क्रिएटरला रील करण्यासाठी.
तर नक्कीच अशा संमेलनांमुळे आपल्याला नवीन नवीन रील स्टार यूट्यूबर्स आपल्याला बघायला मिळतील अशी आशा करूयात. तर मित्रांनो, एकदम जबरदस्त असं संमेलन पार पडलेलं आहे पुणे विद्यापीठामध्ये. आणि हे जे मराठी सोशल मीडिया साहित्य संमेलन दुसरं ज्यांनी आयोजित केलं त्या सर्वच आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो आणि शुभेच्छा त्यांना. आणि त्याचबरोबर सूरज आपला सूरज खटावकर मराठी गेडा आणि जीवन कदम या दोघांनाही भेटून कॉन्फिडन्स एकदम बूस्ट झालेला आहे मित्रांनो. एकदम मस्त अशा गप्पा आमच्या झालेल्या आहेत. आणि ही जी मराठी सोशल मीडिया साहित्य संमेलनाची संकल्पना आहे ना मित्रांनो, असेच कार्यक्रम पुढे भविष्यात व्हायला पाहिजे जेणेकरून मराठी कंटेंट जास्तीत जास्त आपल्याला सोशल मीडियावरती बघता येईल आणि आपल्या भाषेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच संपवतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर मित्रांनो, भेटू पुन्हा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, कीप एक्सप्लोरिंग. इथून गेल्याच्या नंतर जेव्हा क्लास टाकले तर मी याच भाषेत म्हणजे संविधानानं अधिकार दिला आहे तुम्हाला, तुमची भाषा, तुमची लिपी, तुमचं खानपान आणि तुमचं राहणीमान संविधानाच्या 29व्या कलमात आहे का, तुमची भाषा तुम्हाला जतन करून ठेवायचं स्वातंत्र्य दिलं आहे, मूलभूत अधिकार दिला आहे. मग दुसऱ्याची भाषा कशाला ऍक्सेप्ट करायची, तुमची भाषा चांगली आहे. माझ्या बापालाही वाटायचं का लेखा तू पुण्यात राहिला थोडंसा तर पुण्याची शीख. माझ्या बापांना 30व्या म्हणलं मला, तर माझ्या बाबाला म्हणलं सगळे दुसऱ्याचं घ्यायचं तर आपलं आपल्यापाशी का ठेवायचं.